नमस्कार, तनिष्का रेसिपी मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण मस्त क्रिस्पी असं सुकं चिकन बनवणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायलाही विसरू नका। सुकं चिकन बनवण्यासाठी मी ते 1/2 किलो चिकन घेतलेलं आहे। चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। 1 पळी तेल, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे बारीक कापून, 1/2 लिंबू, 1 मोठा चमचा लसूण अद्रकची पेस्ट, 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा गोडा मसाला, 1/2 चमचा लाल मिर्च पावडर आणि सगळ्यात शेवटी चवीनुसार मीठ। चला तर मग सुरुवात करूया। सुकं चिकन बनवण्यासाठी मी इथे गॅसवर एक लोखंडी कढई ठेवून घेतलेली आहे। आपण आता त्यात तेल टाकून घेऊ। मी इथे 2 चमचे तेल टाकते आहे। आपण आता यात चिकन टाकून घेऊ। आपण आता त्यावर मीठ टाकून घेऊ। मीठ चवीनुसार टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर हळद, हे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, म्हणजे मीठ आणि हळद चिकनच्या सगळ्या पीसला व्यवस्थित लागेल। मी इथे लोखंडी कढईचाच वापर करते, त्यात लवकर चिकन शिजतं आणि आपलं चिकन सुकं पण खूप छान होतं। तुमच्याकडे लोखंडी कढई नसेल तर ॲल्युमिनियमची कढई वापरली तरी चालेल। आपण आता हे चिकन कमी गॅसच्या फ्लेमवर झाकण ठेवून 1-5 मिनटं असंच होऊ देणार आहोत। 1-5 मिनटानंतर तुम्ही पाहू शकता ह्या चिकनला किती छान असं पाणी सुटलेलं आहे। ह्या पाण्यातच आपलं हे चिकन व्यवस्थित असं शिजणार आहे। आपल्याला पाणी टाकायची गरज नाही पडणार चिकन शिजण्यासाठी। आपण अजून एकदा हलवून घेऊ आणि पुन्हा झाकण ठेवून 1-5 ते 7 मिनटासाठी हे चिकन असंच या पाण्यात शिजू देऊ। तुम्ही पाहू शकता आपल्या चिकनला जे पाणी सुटलेलं होतं ते बऱ्यापैकी आता कमी झालेलं आहे। आता आपण चिकन परतून घेऊ आणि पुन्हा झाकण झाकून 5-1 मिनटं चिकन असंच होऊ देऊ। चिकनला आता तेलही सुटायला लागलं आहे। अजून थोडं पाणी आहे चिकनमध्ये, 1-5 मिनटात तेही पाणी कमी होईल। इथे आपल्या चिकनमधलं पाणी जवळपास सगळंच कमी झालेलं आहे। आपण आता हे चिकन झाकण न ठेवता गॅसच्या कमी फ्लेमवर असंच परतत राहणार आहोत, म्हणजे यातलं सगळंच पाणी कमी होईल आणि आपल्याला छान सुकं चिकन मिळेल। जवळपास आपलं चिकनही छान शिजत आलेलं आहे। झाकण न ठेवता असंच 2-2 मिनटात हे चिकन आपल्याला परतत राहायचं आहे कढाईत। तुम्ही पाहू शकता इथे आपलं चिकन छान शिजलेलं आहे। आपण पाणी न टाकता हे चिकन शिजवून घेतलेलं आहे। आपण आता हे चिकन एका प्लेटमध्ये काढून घेऊ। आपण आता त्याच कढईत थोडंसं तेल टाकून घेऊ। आपण चिकन फ्राय केलं होतं तेही तेल आपलं कढईत आहे अजून उरलेलं, त्यात आपण अजून थोडंसंच तेल टाकू। मी सुरुवातीला 1 पळी तेल बोलले होते, पण चिकनला बऱ्याच वेळी तेल सुटतं त्यामुळे इथे तेल मला कमी लागलेलं आहे। तेल चांगलं तापलं की त्यात अद्रक लसूणची पेस्ट टाकून घ्यायची आहे। अद्रक लसूणची पेस्ट व्यवस्थित तेलात परतून घ्यायची आहे। चिकन आपण पाणी न टाकता तेलातच शिजवलेलं आहे, त्याच्यामुळे चिकनला छान क्रिस्पीपणा पण आलेला आहे। गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे। अद्रक लसूणची पेस्ट चांगली परतली गेली आहे। त्यानंतर आपण त्यात गरम मसाला टाकून घेऊ, लाल मिर्च पावडर, हळदी, सगळे मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे। आपण आता फ्राय केलेलं चिकन टाकून घेणार आहोत ह्या मसाल्यांमध्ये।
व्यवस्थित परतून घ्यायचं आहे चिकन मसाल्यात, म्हणजे सगळ्या चिकनच्या पीसला तो मसाला व्यवस्थित कोट होईल। तुम्ही एकदा तरी हे सुकं चिकन नक्की ट्राय करून पहा, मी खात्रीने सांगते तुम्ही पुन्हा पुन्हा हे सुकं चिकन बनवाल। आपण आता यात थोडंसं मीठ टाकून घेऊ। आपण अगोदर चिकन शिजताना मीठ टाकलेलं आहे, इथे थोडंच टाकायचं आहे अगदी, आपण मसाले टाकलेत म्हणून। व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आपण आता यात लिंबू पिळून घेऊ। लिंबू पिळल्यामुळे याची चव खूप छान लागते। लिंबू पिळून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। एक दोन मिनट झाकण न ठेवता आपण हे चिकन असंच होऊ देणार आहोत। इथे आपलं मस्त असं सुकं चिकन तयार झालेलं आहे। आपण आता गॅस बंद करून घेऊ आणि याच्यावर छान कोथिंबीर टाकू। रेडी झालंय आपलं सुकं चिकन। किती छान असं आपलं हे चिकन शिजलंय आणि क्रिस्पी पण खूप छान झालंय। तुम्ही पण असं सुकं चिकन नक्की करून पहा। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगायलाही विसरू नका। तुम्ही हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।